प्रोत्साहन पाहायला मिळतात. दोन पंच या ठिकाणी मंद मंद पावलांनी खेळ पट्टीकडे जाताना पीसी पाटील सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर आपण पाहतोय मांजरेकर सर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नामवंत आहेत जे पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजच्या दिवसामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. एक चांगल्या प्रकारची ही सुसज्ज असं मैदान आणि ही स्पर्धा आपण पाहतोय. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं मुख्य उदाहरण जर आपण पाहिलं तर प्रहार चषक कडे आपल्याला पाहायला मिळतं. तर एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतात. दोन संघांमध्ये दोन्ही संघ सज्ज झालेत. ही अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते. चिंगू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतायत. दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहायला मिळते. आमच्या समयेत ओंकार पाटील कसं वाटतं या ठिकाणी मात्र गोरेगावच्या या क्रीडानगरीमध्ये माहोल कसं काय तुला आज फील होताना पाहायला मिळतं या ठिकाणी आल्यानंतर आयोजकांचं कसं तू एकंदरीत मनोगत व्यक्त करशील? नक्कीच एक अप्रतिम आयोजन पाहायला मिळतंय. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नव्हे तर गुजरात टीमेतील देखील नामवंत खेळाडूंचा भरणा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित प्रेक्षकांच्या डोळ्याला निश्चितपणे एक पर्वणी असणाऱ्या आजचा हा सोहळा अनुभवणं आणि या सोहळ्याच्या माध्यमातून नक्कीच क्रिकेटचं चांगलं सौंदर्य आपल्याला अनुभवता येईल. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट या खेळाला ज्या खेळाने आपण तुम्हाला सर्वांना जोडलंय आज आणि त्याच्याच माध्यमातून एक सुंदर सोहळा आपल्याला प्रहार चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निश्चितपणे एक चांगली आठवण आणि चांगल्या मेमरीज या निमित्ताने आज कलेक्ट करता येतील यात मात्र तुम्ही मात्र शंका नसणार आहे. निश्चितपणे ज्या प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळाले पहिले दोन सामने नक्कीच मोठमोठे षटकार आणि त्याचबरोबर चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. चांगल्या गुणदानांचा चांगला परफॉर्मन्स देखील पाहायला मिळाला. नक्कीच हा प्रहार चषक काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतोय. या चषकाच्या माध्यमातून अनेक रोमांचक सामने निश्चितपणे पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच आजचा दिवस सार्थकी लागल्याचं एक चांगलं फिलिंग मात्र निश्चितपणे मिळेल. नक्कीच नक्कीच ओंकार चांगलं मात्र या ठिकाणी वक्तव्य पाहायला मिळालं. नो डाऊट अबाउट इट. सामना स्टार्ट होईल थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. दोन पंच सुद्धा या ठिकाणी स्टँड करतायत. पीसी पाटील सर आणि तसेच मांजरेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर वर्ष क्रिकेट खेळला आणि क्रिकेटवरचं अतूट प्रेम या नात्याने आज मात्र संलग्न आहेत ते आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत. तर प्रहार चषक 2019 सर्व श्रेय जाते ते आयोजकांना आपण पाहतोय जे स्वतः अध्यक्ष डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय नौशाद शिकलगार सर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या भव्य दिव्य मंचावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या सर्व चला दोन फलंदाज प्लीज सेंट यू टू ओपनिंग प्लेअर. चला जरा घाई करायचे प्लीज डोंट वेस्ट द टाइम. आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी डोळ्यात तेलोतून कार्यरत आहेत हा सामना पाहण्यासाठी या क्रीडानगरीमध्ये. तसेच भव्य दिव्य मंचावर या ठिकाणी भगिनी सुद्धा पाहायला मिळत आहेत. या महिलांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत आयोजकांच्या वतीने. अप्रतिम सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकतायत. झाडे लावा निसर्ग वाचवा हा संदेश देत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर प्रहार चषक 2019 कारण बेसुमार वृक्ष तोड होते आणि म्हणूनच चांगलं प्रदूषण जर ठेवायचं असेल तर प्रत्येकाने एक जरी झाड लावलं तरी सुद्धा मात्र हे प्रदूषण टाळता येईल. आणि त्यासाठी मात्र हे झाडे लावा निसर्ग वाचवा आणि देश वाचवा आणि खास करून मुंबई वाचवा असाच संदेश देत या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये थेट आपण वळणार आहोत. प्रहार चषक 2019 सामन्याला सुरुवात होताना आज 2 फेब्रुवारीचा दिवस पाहायला मिळतोय. आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर रिचर्ड हॅडली सरांनी आज पदार्पण केलं ते वेलिंग्टनच्या मैदानात 1971 मध्ये 2 फेब्रुवारीचा दिवस आणि पाकिस्तान संघाबरोबर पहिला डेब्यू केला गेला होता तो आजचा दिवस सर रिचर्ड हॅडली सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. परंतु क्रिकेट खेळणे हे मात्र मित्रांनो तुमच्या हातात आपल्याला पाहायला मिळतात. आज एक्सपिरियन्स खेळाडू हे पाहायला मिळतात. पंच आम्हाला इशारा करतात या ठिकाणी खास करून स्कोररला निलेशजी वैती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोल्डन मॅजिक फिंगर आहेत आणि क्रिकेटमधील दुवा म्हणून जो ओळखला जातो आणि समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो तो गुण लेखक. स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा शाहिद शेख अँड सुमित डेकले.
पहिला चेंडू ऑन साइडला सुरेख पद्धतीने ड्राइव्ह केला जातोय. बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता, तेवढं सुरक्षित रक्षण हे मेरे बायत का खेल आहे असं दर्शवते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग, गुड थ्रो आणि तेवढीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 22 यार्ड खेळपट्टीवर पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवर. खास करून अब्दुल अंकल यांचा सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. विरार परिसरामध्ये आम्हाला खूप मात्र संधी देतात. यावेळेला फुल टॉस चेंडू सुरेख पद्धतीने इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जाईल वन बाउन्सने. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पंचांचा सिग्नल येतोय. या सिटीज 4 रन्स. अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतंय आणि 4 धावा अर्जित केल्या जातील. धावसंख्या 6 धावा. ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र सुरेख पद्धतीने तेवढा सुरेख. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. थोडस लोअर चेंडू होता मात्र या ठिकाणी लालच दिली. लोअर म्हटलं की लालच हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी थोडस बॅकलिपचा उपयोग जरूर केला. ऑन साइडला कळायचं होतं. शाहिद शेख पीसी पाटील सर आपल्याला आवाज देतात. शाहिद तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद. शाहिद शेख लवकरात लवकर बाद होतोय. सामने 6-6 षटकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित डेकले सारखं फलंदाज तंत्रशुद्ध फुटक्यांची निवड करणारा फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली या नावाने मात्र जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं ते टेनिस क्रिकेट दर्दींकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सँडी विनर या संघाची. चिन्मय 11 वर्सेस सँडी विनर हा संघ पाहायला मिळतो. दादा संघ म्हणून ओळखला जातो. तर एका साइडला आपण पाहतोय गुजरात मधील खेळाडू काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये ही कडवी लढत चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आणि अस्तित्वाची लढाई मात्र या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. सुमित डेकले एक मॅग्निफिसंट प्लेअर. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र इनसाइड आउटचा इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद. ओ माय गॉड असे शब्द असतील ड्रेसिंग रूम मध्ये. धावसंख्या 6 रन्स. व्हेरी वेल बॉलिंग दीपेश. या ठिकाणी आपण पाहतोय दीपेश भंडारी अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग. ज्या पद्धतीने मात्र अँगल बनवतोय सुरेख पद्धतीने. रिदम चांगला आहे. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते आणि तुमची आर्म ऍक्शन ही नॅचरल असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. दीपेश याच्या माध्यमातून ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्वपूर्ण असते मैदानाच्या आतमध्ये. प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट या क्रिकेटच्या नात्याने. तर चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा 2 गडी बाद. दीपेश भंडारी इज ऑन हॅट्रिक. फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश पवार अँड विश्वनाथ जाधव. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं याचं मुख्य उदाहरण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. गली रिझन मध्ये तेवढंच कौतुक केलं जाते ते आपण पाहतो एकंदरीत गोलंदाजाच्या माध्यमातून. धावांची गती जर आपण पाहिली तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 7 धावात 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना सँडी विनर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर क्षेत्ररक्षण करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय चिन्मय 11 हा संघ. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा प्रहार चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी धावांची गती 1 ने पुढे सरसावली जाते आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं. पहिले षटक या ठिकाणी जाईल गोलंदाजाच्या नावावर कारण पहिले षटक पॉवर प्लेचा पीपी मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते मात्र गोलंदाज दीपेश भंडारी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला पहिल्या षटकांमध्ये. या ठिकाणी आमचे दिग्गज समालोचक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळ सुब्रमण्यम अय्यर सर मात्र कुठेही स्पर्धा असो मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी हाताळलेल्या आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स आम्हाला नक्की शेअर करत असतात आणि एक प्रेम स्वभाव पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर 8 धावा येत आहेत. 2 गडी बाद झालेत. 2 दिग्गज मात्र क्रिकेटर जे बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये पाहायला मिळत आहेत. शाहिद शेख आणि सुमित डेकले गेल्या मॅच मध्ये ज्यांनी मात्र 3
गड़ी बात केले आणि पाच धावा असं अनालिसिस आपल्याला पाहायला मिळालं आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेला होता तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मुबीन मलिक सुरेख गोलंदाज पाहायला मिळतोय लेफ्ट हँडेड आहे लेफ्ट हँडेड जेव्हा गोलंदाज असतो तेव्हा मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करतो तेव्हा एक लेग कटरचा चेंडू ज्या वेळेला जातो तेव्हा एक ऍडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या पद्धतीने मात्र मुबीन मलिक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पायचा आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये कागदोपत्री जरी स्ट्रॉंग असला तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये टॅलेंट दाखवावं लागेल यावेळेला सुरेख पद्धतीने मात्र चिप शॉट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने चेंडूला इनसाइड आउटच्या माध्यमातून हा चेंडू झेल सुटला जातोय श्वास सुटला जातोय आणि पाहता पाहता या ठिकाणी पंचांचा सिग्नल काय येईल तर पीसी बाडेन सर या ठिकाणी दर्शवतात या सिटीज फोर रन्स चार धावा तर धावसंख्या चार ने पुढे सरसावली जाते धावसंख्या स्कोरबोर्ड वर या ठिकाणी डबल फिगर मध्ये 12 या आकड्यावर विश्वनाथ जाधव या ठिकाणी एक जीवदानाच्या साह्याने खेळ करतोय ओर द विकेट सुरेख पद्धतीने स्वॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतो एज अ स्वीप एज एन एरो व्हॉट अ शॉट सिक्सटीन रन्स बॅक टू बॅक दोन चौकार आणि यावेळेला मात्र क्रिकेटचा आर रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय कारण दोन फलंदाज बाद झालेत आता मात्र तग लावून राहण्याचा प्रयत्न करायला हवा आणि आता जणू काही मात्र खेळपट्टी विश्वनाथ जाधव याच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाहीये दोन चेंडूवर दोन चौकार येत आहेत आणि कुठेतरी आत्मविश्वास या ठिकाणी द्विगुणित झाला असेल धावांची गती जर आपण पाहिली तर 16 या धावसंख्येवर सँडी विनर या संघाची दोन चेंडूच्या समाप्तीनंतर अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर मात्र चेंडू या ठिकाणी हलकासा स्विंग मिळाला होता आणि चांगल्या प्रकारचा हा रिदम आपल्याला पाहायला मिळतोय कारण जेव्हा तुम्ही गुडलेन स्पॉटला चेंडू पिच करता तेव्हा एक चांगल्या प्रकारची शैली मात्र गोलंदाजांमध्ये असते आणि तीच शैली या ठिकाणी दर्शवली जाते मुबीन मलिक याच्या माध्यमातून व्हेरी वेल लेंथ अँड लाईन पाहायला मिळतोय या तिसऱ्या चेंडूवर मात्र थोडासा कुठेतरी चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारला की अशा प्रकारचे चेंडू फेकावेच लागतील आपल्याला या वेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी पाहायला मिळतंय डायरेक्ट हिट केला जातोय पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय नॉट आउट करार दिला जातोय अप्रतिम दोन्ही स्विंग आहेत या गोलंदाजाकडे आणि स्विंगचा सुलतान म्हणायला या मॅच मध्ये हरकत नाहीये कारण ज्या पद्धतीने बीट इज ओनली स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं हे मात्र आता प्रत्येक गोलंदाजाचं ध्येय झालंय कारण तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळायचं असेल तर खेळ तो वाचेल या तंत्रावरच आजकाल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 धावा चार चेंडूच्या समाप्तीनंतर मॅग्निफिसंट बॉलिंग इट इज नो नेव्हर लेट टू मेंड आणि सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रत्यय या ठिकाणी देताना आपण पाहतोय गोलंदाज मुबीन मलिक मात्र या ठिकाणी फायदा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू आउट ऑफ द पार्क मॅग्निफिसंट शॉट 6 धावा पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा अप्रतिम चांगल्या प्रकारचा प्रत्यय देताना वसई तालुक्यातून दानिव गावातून मला का बोलवलं या गोरेगावच्या मैदानात त्याचा प्रत्यय देताना आपल्याला पाहायला मिळतोय स्विच हिटचा फटका 6 धावा आता मात्र पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी चांगला अँगल बनवला टप्पा पडल्यानंतर अगोदरच बॅटचं एलिव्हेशन या ठिकाणी बनवलं गेलं होतं अगोदरच खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि दोन षटकांचा खेळ झालाय सँडी विनर हा संघ जर आपण पाहिला तर या ठिकाणी 22 या धावसंख्येवर करंट रनरेट जर आपण विचार केला तर 11 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 11 सरासरी सर योग्य ही सरासरी पाहायला मिळते कारण दोन फलंदाज बाद झालेत या ठिकाणी तग लावून राहण्याचा प्रयत्न करतायत आणि चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते इथे चार षटकांमध्ये काय तुमच्या अंदाजे किती धावा यायला हव्यात स्कोरबोर्डवर
दोन्ही संघाने एक एक सामना खेळला, त्यामुळे या खेळपट्टीचा अनुभव आहे त्यांना, आता मैदानाचा अनुभव आहे, स्पर्धेचा अनुभव आहे, आणि त्यामुळे त्यांची आता अग्निपरीक्षा असणार आहे. कारण एका बाजूला आपण 65 धावा पाहिल्या, दुसऱ्या 66 चेस झाल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण 100 धावा पाहिल्यात, आणि खरी परीक्षा असणार आहे दोन्ही फलंदाजांची, दोन्ही गोलंदाजांची सुद्धा. ज्या मोबिन मल्लिकने आपण पाहिलं 2 षटकात 5 धावा देत असताना 3 गडी बाद केले, त्याला थोडा वेळ लागला, मात्र चांगला टर्न दाखवला, लेग ब्रेक असेल, फ्लिपर असेल, एक चेंडू आत सुद्धा आणला जेव्हा संधी होती, मात्र बॅट्समॅन क्रीजच्या आतमध्ये होते, त्यामुळे धोका नाही. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगली फाईट बघायची, जो संघ विजयी होईल तो प्रवेश करणार आहे पुढे. नक्कीच चांगला एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतो, आणि म्हणूनच म्हटलेला आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून मानला जातो. पुन्हा एकदा दीपेश भंडारी दुसरा स्पेल घेऊन येताना फुलटा चेंडू लोअर चेंडू होता, मात्र सुरेख पद्धतीने पिक केला चेंडूला, या वेळेला तंत्रशुद्ध फटका, सुरेख स्वीट टायमिंग पाहायला मिळतोय, आउट ऑफ द पार्क 6 धावा, मॅग्निफिसंट शॉट. चेंडूवर आपण पाहिला जबरदस्त बॅटचं एलिव्हेशन बनवलं ऑन साईडला, मिडॉन आणि वाडिश लॉंगांच्या धोक्यावरून 6 धावा येत असताना प्रथमेश पवार या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा स्ट्रोक या ठिकाणी बनवला गेला, 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या झटपट जाऊन पोहोचते 28. पुन्हा एकदा लोअर चेंडू, या ठिकाणी तंत्रशुद्ध फटका म्हणता येणार नाही, कारण या वेळेला जर आपण पाहिलं तर थोडासा चिप शॉट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने खेळला गेला, एकदा वर्जित केली जाते, षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट होते, ही खूप महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर सँडी विनर या संघाची जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले, आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय तिसऱ्या षटकातील. आपण पाहतोय मित्रांनो हा सामना पाहायला मिळतोय दुसऱ्या फेरीतील, हा पहिला सामना आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये. ही कडवी लढत संघर्ष आहे आणि संघर्ष खूप जबरदस्त पाहायला मिळेल, कारण संघर्ष शिवाय जीवन नाहीये. धावसंख्या या ठिकाणी जर आपण पाहिली संडे विनर या संघाचे 29 धावा, धावसंख्या स्कोरबोर्ड 29 लॉस ऑफ 2 विकेट. दीपेशचा हा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला, विकेट नंबर 3 येऊ शकेल का? यस, व्यवस्थित जेल टिपला जातोय, आय साईड चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली, आणि फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. विकेट नंबर 3, 29 लॉस ऑफ 3 विकेट. वंडर बॉय भिवंडी तालुक्यातील बिलॉंग करतो, आणि गावदेवी ओवळी या संघातून मात्र त्याची छाप पाहायला मिळते पूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या बाहेर सुद्धा या खेळाडूने मात्र छाप सोडले. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण पाहतो चांगल्या प्रकारचं क्रिकेट स्वर्गीय रतनबुवा पाटील डोंबिवलीच्या मैदानात सुद्धा चांगल्या प्रकारचं, आणि त्याचा प्रत्यय मात्र या ठिकाणी बाळ सर देतील. जयेश पाटील यांच्याबद्दल काय म्हणतील? नाही, मॅग्निफिसंट प्लेअर, स्वतः त्याचं करिअर घडताना पाहिलं जवळून मी, मॅग्निफिसंट प्लेअर. टेम्परमेंट काय असतं, संयम काय असतं, चिकाटी काय असतं आणि परिस्थितीला हँडल करायची ताकद दोघांकडे, दोघे चांगले प्लेयर्स मैदानावर आहेत, एका बाजूला प्रथमेश पवार आणि एका बाजूला जयेश पाटील. धावसंख्या 29, 29 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय जयेश पाटील बॅटिंग ऍट नंबर 5, गोलंदाज दीपेश विकेट टेकर गोलंदाज आहे. पहिलं न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवर सोपवलं आणि खूपच आउट साइड द ऑफस्टंप हा चेंडू मात्र या ठिकाणी बहाल केला गेला आणि एक धाव ऍडिट केली जाते. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या धावसंख्येवर 30 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. सँडी विनर या संघाची पाहायला मिळते. प्रथमेश पवार आणि जयेश पाटील यांच्यावर मात्र मदार असेल या मधली फळीतील खेळाडूंची. अप्रतिम सुरेख, एक्सलंट डिलिव्हरी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर मात्र द्विगुणित आनंद काय असतो याचा प्रत्यय देताना आपण पाहतोय दीपेश भंडारी. नाईस डिलिव्हरी आणि चेंडू मात्र या वेळेला निर्धावची सांगता होते. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. सँडी विनर या संघाची. यावेळेला ओरपी चेंडू सुरेख पद्धतीने बॅटचं एलिव्हेशन बनवलं, फ्लिक केला, चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांकरता आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट बॅटिंग प्रथमेश पवार. दृष्टी 11 आणि सँडी एसपी संघ, आपण जे काही टी शर्ट आहेत ते मात्र आपण कलेक्ट करा लगेच. धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 या धावसंख्येवर. क्रिकेटचा आर रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय, जबाबदारी जाणतोय,
आणि कधी खेळावं, कोणत्या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारचा प्रत्यय द्यावा याचं मुख्य उदाहरण म्हणजेच प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 36 झालेली आहे, चेंडू फेकून झाले आतापर्यंत. निलेश वैद्य आम्हाला दर्शवत आहेत की 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 36 या धावसंख्येवर. कारण म्हटलेलं आहे जगातील सर्वात चांगलं कोणतं टॉनिक चांगलं असेल तर ती जबाबदारी. आणि जेव्हा जेव्हा जबाबदारी स्वीकारली जाते तेव्हा तेव्हा खेळाडू मात्र एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ बहरला जातो आणि त्या माध्यमातून प्रथमेश पवार पाहायला मिळतोय. या वेळेला सुरे एक स्विचचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव वर्जित केली जाईल, डीप मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि एकेरी षटक क्रमांक 3 समाप्ती. अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 37 या धावसंख्येवर. सँडी विनर या संघाची स्थिती पाहायला मिळते. तीन षटकांच्या अखेरीस 37 धावा 3 गडी बाद. आपण पाहतोय प्रहार चषक 2019 संपूर्ण भारतातील टेनिस क्रिकेटपटूंचा जो आपण पाहतोय. गोरेगाव येथे महासंग्राम आणि टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार या मात्र क्रीडा नगरीमध्ये येत आहेत, ज्यांना आपण स्वतः युट्यूबच्या माध्यमातून पाहतो. परंतु आज मेजवानी आहे, पर्वणी आहे प्रत्येक खेळाडूला. मात्र या ठिकाणी आपण पाहतो प्रत्येक प्रेक्षकाला, आणि प्रेक्षक जेव्हा येतील तेव्हाच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं स्वरूप निर्माण होत असतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे प्रेक्षकाविना मैदान अधुरं आहे, आणि ज्या पद्धतीने मान्यवर विना व्यासपीठ हे अधुरं आहे. आणि जेव्हा जेव्हा हे दोन व्यक्तिमत्व येतात तेव्हा तेव्हा मात्र ती स्पर्धा सजली जाते. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो या ठिकाणी प्रहार चषक 2019 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. तीन षटक, धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत. सँडी विनर या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय 11 वर्सेस सँडी विनर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक काटेकी टक्कर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 12.33 च्या आतापर्यंत सरासरीने चाललेत ते आपण पाहतोय. सँडी विनर हा संघ, गोलंदाज स्नेहल पटेल. स्नेहल पटेल याला पालघर चषक मध्ये पाहिलं होतं, जबरदस्त अप्रतिम कामगिरी केली होती. पीसी पाटील सर त्या ठिकाणी होते, सतीश कुरुप सर सुद्धा पंचांच्या भूमिकेत होते आणि स्नेहल पटेल याने मात्र चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळ उंचावला होता. नवली या संघातून बिलॉंग केलं होतं प्रोफेशनल खेळाडू म्हणून, तो स्नेहल पटेल पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू आपण पाहतोय. खोलवर चेंडू होता, ऑफ ड्राइव्ह केला जातो, ऑन द राईज खेळला गेला होता. एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 या धावसंख्येवर 38 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. चांगल्या प्रकारचं मैदान आपण पाहतोय आणि स्वरूप या ठिकाणी सर्व श्रेय जाईल त्या आयोजकांना. आपण पाहू शकताय दिवस रात्र मेहनत घेऊन या स्पर्धेला परिपूर्ण रंगरूप धारण करतायत. स्नेहल पटेल याचा मात्र मिस टायमिंग होतोय. जयेश पाटील आणि कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. यष्टी रक्षक, गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 या धावसंख्येवर सँडे विनर या संघाची स्थिती पाहायला मिळते. मात्र फलंदाज या ठिकाणी मिस्टर जयेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अख्तर शेख जबरदस्त, ज्याने मात्र भल्या भल्या गोलंदाजांना मात्र आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर नाचवलंय. असा मात्र अख्तर शेख जरी कागदोपत्री आता स्ट्रॉंग असला तरी सुद्धा मात्र कूल माइंडेड खेळावं लागेल. कारण रन नंतर रखरक्त ऊन आहे, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल, तेव्हाच मात्र कुठेतरी एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. प्रहार चषक 2019 हा दिदीप्यमान सोहळा तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवायस मिळतोय आणि प्रत्येक क्षण मात्र हे साठवताना आपण पाहतोय. एका साईडला गुजरातचे खेळाडू पाहायला मिळत आहेत तर एका साईडला आपण पाहतोय मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसई विरार नालासोपारा भिवंडी ठाणा परिसरातील खेळाडू मिळून मात्र या ठिकाणी सँडी विनर हा टायटल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 38 रन 38 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्नेहल पटेल पुन्हा एकदा. प्रथमेश पवार लोवर चेंडू होता, सुरेख पद्धतीने मनगडात जान आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तेवढं सुरक्षित रक्षण पाहायला मिळालं. ब्रिलियंट फिल्डिंग बंटी पटेल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. गुड फिल्डिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सँडी विनर हा संघ. कारण एक मराठीत म्हण म्हटली जाते, बुडत्याला काडीचा आधार, ड्राउनिंग मॅन कॅसेस ऍट अ स्ट्रॉ. आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं खूप गरजेची गोष्ट आहे, तेव्हाच कुठे तरी गोलंदाज मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो, लयबद्ध होतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 39 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. या वेळेला मात्र जबरदस्त प्रहार केला जातोय आणि 6 धावा येताना व्हॉट अ टायमिंग, स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा.
धावसंख्या 45 धावा आणि ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित बनवलं, चेंडूला ओळखलं, वेट अँड वॉच केलं, युजेस फुटवर्क तुमचं अप्रतिम, तर तुमच्या धावा या अगणित. आणि त्याच मात्र धावा येताना बॅट मधून मात्र येत आहेत ते अख्तर शेख आल्या मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेतोय आणि धावांची गती जाऊन पोहोचते. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 45 या धावसंख्येवर 45 रन्स. अजून टाकण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल, अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने हा चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. वन बाउन्स सुद्धा आपण पाहतोय. धावांची गती एकने पुढे सरसावली जाते कारण दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स आहे भरपूर आपल्या जीवनामध्ये, चढ उतार पाहिले, उन्हाळे पावसाळे पाहिले आणि हारजीत पाहिल्यानंतर आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 46 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जातात सँडी विनर या संघाची. यावेळेला पुन्हा एकदा मात्र पाहतोय ऑन साइड ला माइंड ब्लोइंग शॉट आउट ऑफ द पार्क. अर्धशतक सांघिक या ठिकाणी पाहायला मिळतोय. 52 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 52 रन्स ऑन द बोर्ड लागले होते. चेंडू जर आपण पाहिले तर एकंदरीत पाच चेंडूंचा खेळ झालाय. षडक क्रमांक आपण पाहू शकतात ते चौथं आणि चौथ्या षटकातील पाच चेंडूंचा खेळ, 52 धावा. फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित थोडासा आहेट म्हणत असेल मात्र या ठिकाणी थँक्स म्हणत असेल तो स्नेहल पटेल कारण हा चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क जाऊ शकला असता परंतु मिस टायमिंग होतोय. पहा त्याचं रिएक्शन वरून लगेच कळतोय की कारण तोफा आया तर कबूल नाही की असं म्हणायला हरकत नाहीये. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 या धावसंख्येवर चार षटकांचा खेळ झालाय. गडीबाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर चार गडीबाद होत आहेत आणि 53 धावा सँडी विनर या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रहार चषक 2019 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. आमच्या भव्य दिव्य मंचावर या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहोत. जे अध्यक्ष आयोजक पाहायला मिळतात, नौशाद शिकलगर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. धावांची गती जर आपण पाहिली तर 53 धावा या फलकावर चार षटकांच्या अखेरीस अजून दोन षटकं येणं बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी शेष राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं मॅक्झिमम 25-30 धावा जरी आल्या तरी एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. या दोन संघांमध्ये ही कडवी लढत पाहायला मिळते. चिन्मय 11 वर्सेस सँडी विनर. प्रथमेश पवार भरपूर वेळ मात्र तग लावून राहण्याचा प्रयत्न करतोय आणि तग लावून राहायलाच हवं अशा पद्धतीने मात्र रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर घेतोय. एका साईडला अख्तर शेख म्हणूनच या ठिकाणी सहाव्या क्रमांकावर या ठिकाणी येतोय आणि म्हणूनच म्हटलं जातं की दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला अख्तर शेख आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 53 रन्स. 53 धावा पुन्हा एकदा मोबिन मलिक. यावेळेला आपण पाहतोय हुकचा फटका, फ्रंट फुट बॅक फुट ओळखला, चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. आमच्या मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 4 धावा. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 57 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, फ्रंट फुट बॅक फुट ओळखलं, वेट अँड वॉच केलं, हुकचा फटका अगदी योग्य पद्धतीने खेळला गेला आणि लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 4 धावांकरता हा कॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 57 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. मोबिन मलिक कुठेतरी सूर मात्र या ठिकाणी गवसला जात नाहीये. ताल लय आहे परंतु मध्यंतर सूर मात्र गवसणं खूप गरजेची गोष्ट असेल ती गोलंदाजाच्या या नात्याने. तर फलंदाज या ठिकाणी अटॅकिंग फलंदाजी करतोय, हल्ला बोल करण्याचा प्रयत्न करतोय तो मिस्टर अख्तर शेख. यावेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू, अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. व्हाट अ शॉट, ट्रैकिंग शॉट. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुलचा फटका अगदी योग्य पद्धतीने खेळला गेला. पुलचा फटका सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी पॉवरफुल असा स्ट्रोक पाहायला मिळाला अख्तर शेखेच्या बॅट मधून. 6 धावा येत आहेत आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. टार्गेट ठेवतोय मात्र गोलंदाज या ठिकाणी मोबिन मलिक याच्यावर.
ज्या पद्धतीने बॅटचं एलिव्हेशन बनवतो युजेस, तुमचं फुटवर्क अप्रतिम, तर धावा या अगणित आणि त्याच धावा खोऱ्याने वाहत आहेत त्या बॅटने अत्तरशिकेच्या आणि प्रत्येक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. पायाचं विकेट आणि डॉट चेंडू हेच मायने राखतील ते मात्र गोलंदाजाच्या या नात्याने. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर येताना मोबिन मलिक चेंडू क्रमांक 3 घेऊन येईल 5व्या षटकातील. या वेळेला पाहिलं न्याहाळलं आणि बाकीचं काम मात्र या ठिकाणी पंच या ठिकाणी अक्युरेट डिसिजन देताना पाहायला मिळतात. खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता आणि व्हाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 64 रन 64 धावा 5व्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. थोडस या ठिकाणी त्रस्त झालाय कारण ज्या पद्धतीने अटॅकिंग फलंदाजी केली जाते अत्तरशिकेच्या बॅट मधून, कारण रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय. क्रिकेट हा मित्रांनो 7 शब्दांचा अर्थ लपलेला आहे आणि 7 शब्दांमध्ये तुमच्याकडे ती एबिलिटी असणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, अप्रतिम सुरेख, नाईस लवली डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. थोडस फ्रंट फुटला गेला, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता ऑन साईडला आणि आता मात्र कुठेतरी थोडासा सुखद अनुभव घेत असेल तो एक चेंडू भरपूर वेळेनंतर मात्र डॉट चेंडू या ठिकाणी येतोय आणि धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 64 धावा 5व्या षटकातील. अजून सुद्धा 9 चेंडू एकंदरीत पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम चेंडूला पॅडल स्विप केला जातोय, चेंडू निघून येईल 4 धावांकरता कार्पेट पद्धतीने जमिनीला लगत. व्हेरी वेल शॉट, ज्या पद्धतीने चेंडूला ओळखलं, वेट अँड वॉच केलं, फक्त चेंडूला दिशा दिली, पॅडल स्विपचा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी बुद्धी मतेचं क्रिकेट खेळलं जातं, इंटेलिजंट क्रिकेट ज्याला म्हटलं जाईल. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान देतोय, क्या बात आहे अत्तरशेक, मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते सेंडी विनर या संघाची 68 या धावसंख्येवर 68 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. चेंडू फिकून झालेत, आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय 5व्या षटकातील. चेंडू क्रमांक 5 घेऊन येईल पुन्हा एकदा मोबिन मलिक. एक चांगल्या प्रकारचा स्टार्ट या ठिकाणी घेतोय, जवळजवळ 10 ते 12 पावलांचा स्टार्टअप. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, शॉर्ट थर्ड मॅन गली रिझन, ह्या वेळेला डबल माइंड मध्ये होता, टॅप केला जातो, शेवटच्या क्षणाला बॅटचं ब्लेड ओपन जरूर केलं होतं परंतु या ठिकाणी अगोदरच मनकवडा ओळखला होता तो गोलंदाज या ठिकाणी मोबिन मलिक याच्या माध्यमातून, कारण मनकवडा ओळखणं हे गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण भूमिका असते आणि तेच काम अगदी योग्य पद्धतीने या चेंडूवर केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 68 या धावसंख्येवर 68 रन 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रथमेश पवार याला मात्र आता स्ट्राईक जास्तीत जास्त मिळत नाहीये कारण बॅट लहरली जाते ते अत्तरशेक याची. यावेळेला मात्र बॅकलीचा उपयोग युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये, चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. व्हॉट अ टायमिंग, सुपर बॅटिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. धावसंख्या तब्बल सँडी विनर या संघाची 74 धावा, क्या बात आहे अत्तरशेक याचं मात्र. या ठिकाणी नक्कीच वादळ शांत करण्याचं काम कोणता गोलंदाज करेल कारण आतापर्यंत 5 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचते 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 74 या धावसंख्येवर. सुपर बॅटिंग, प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला या सामन्यामध्ये ताईत बनतोय तो अत्तरशेक. तर एका साईडला जमेची बाजू प्रथमेश पवार यांनी मात्र स्वतःची विकेट या ठिकाणी बाळगून ठेवले कारण त्याला माहिती आहे एका साईडला मात्र धावा वेगाने येत असतील तर आपण शांत माइंडने मात्र अत्तरशेक अक्कू याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देणं खूप गरजेची गोष्ट राहील. तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय अभि पटेल गोलंदाजी मार्कवर. एका साईडला गुजरातचं क्रिकेट पाहायला मिळतं तर एका साईडला मुंबईचं क्रिकेट आपण पाहतोय. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, बॅटचा टॉप एज लागतोय, चेंडू निघून जाईल सिलिंग मिड ऑफला. कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये, व्हेरी वेल कॅच. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला, 5 गडी बाद. पाच गडी बाद 74 धावा
चांगल क्रिकेट मैदान आत मे नवीन फलंदाज ये पहाय मिलते आतापर्यंत पांच गड़ी बाद चमू ऐसी आसाला परतले ग मायबाप प्रेक्षक वर्ग दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत। आमच्या मंचावर प्रमुख अतिथि आयोजक महिला या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद। कारण त्यांच्या येण्याने मात्र चार चांद लागले जातात या स्पर्धेला आणि ही स्पर्धा मात्र पूर्ण भारतभर आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण भारतातील टेनिस क्रिकेटची मात्र या ठिकाणी दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते 74 धावा। आमचे गोल्डन मैजिक फिंगर या ठिकाणी दर्शवतात की बैटिंग एट नंबर 7 वर येतोय मंदार गुरव, एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार खेळाडू ज्याने बल्या बल्या मात्र गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलंय अशा प्रकारचा मात्र फलंदाज, परंतु या ठिकाणी अभि पटेल याचं कौतुक करेन। अप्रतिम सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, यष्टीरक्षक कौतुकास्पद मात्र या चेंडूवर कौतुक करतोय कारण स्लॉग ओव्हर मध्ये मात्र चेंडू जेवढे डॉट येतील तेवढंच मात्र मायने राखेल तो स्कोरबोर्डवर, कारण शांत क्रिकेट ही या ठिकाणी आपण पाहतोय खेळलं जातोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 74 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर। या फलकाचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र विकेट नंबर 2 येईल की नाही आणि पाहायचंय शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कारण येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 3 असतील आणि या 3 चेंडूवर या झेलचं कुठेतरी भुक्तान करावं लागेल की काय असं दृश्य पाहायला मिळतोय कारण कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका। पण भारतीय संघाचा एकच खेळाडू आठवतो तो ईशांत शर्मा याने मात्र झेल सोडले तेव्हा 3 दिग्गज खेळाडूने द्वितीय शतक झळकावलं कसोटी क्रिकेटमध्ये आणि ईशांत शर्माने जेव्हा झेल सोडला तेव्हा अलिस्टर कुक याने द्वितीय शतक झळकावलं, तदनंतर ईशांत शर्माने झेल सोडला ब्रँडन मॅकलमने द्वितीय शतक झळकावलं आणि तिसरं मात्र जो मायकल क्लार्क याने मात्र द्वितीय शतक झळकावलं। यावेळेला मात्र आपण पाहतोय त्याचं भुगतान करावंच लागेल, अप्रतिम स्विफ्ट टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय, 6 धावा आउट ऑफ द पार्क, मॅग्निफिसंट बॅटिंग। तब्बल पाहायला मिळतात 82 धावा, जरी 2 फलंदाज लवकरात लवकर बाद झाले तरी सुद्धा मात्र आय एम ऑलवेज रेडी, 12 चेंडू 42 धावा, सुपर अँकर इनिंग ज्याला म्हटली जाते। यावेळेला अधून टाकण्याचा प्रयत्न तेवढ्याच चपळाईने मात्र या ठिकाणी सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला या ठिकाणी धाडलं जातोय, पाहता पाहता 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील आणि देर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते, पाहायचं पंचांचं सिग्नल वेट करतोय आम्ही, विचारपूस करतायत मायबाप प्रेक्षक वर्ग। आपण यस सर, पंच पीसी पाटील सर लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन देताना आपल्याला पाहायला मिळत आहे 4 धावा। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 86 रन आणि स्वतः जाऊन पोहोचतो इंडिव्हिज्युअल स्कोर वैयक्तिक धावसंख्या 47 धावा, सुपर बॅटिंग। यावेळेला मात्र जबरदस्त या षटकाराने मात्र अर्धशतक झळकावलंय, बॅट दर्शवायचे अक्षरशः, व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग, 14 चेंडू 52 धावा, अँकर इनिंग ज्याला म्हटली जाते। धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 92 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात, 92 रन्स, टाळ्यांचा गजर करतायत आणि गजर व्हायलाच हवा कारण 2 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर म्हणूनच सँडी विनर हा संघ दादा म्हणून ओळखला जातो आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र ज्यांचा दबदबा पाहायला मिळतोय, परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत मित्रांनो कारण एकच बाजू पडताळणं हे मात्र खूप कठीण काम असतं म्हणून 2 बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट आहे। बंटी वगैरे मात्र कौतुक करतायत, 92 धावा तब्बल फलकावर पाहायला मिळत आहेत, सुपर बॅटिंग। झेल सोडण्याचा परिणाम काय असतो हे मात्र तुम्हा आम्हा सांगण्याची गरज नाहीये, कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र प्रत्येकाने पाठ करणं खूप गरजेची गोष्ट असते। 92 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत आणि 93 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे ते आपण पाहणार आहोत। सँडी विनर या संघाने चिन्मय 11 या संघासमोर मात्र या धावा ठेवलेल्या आहेत,
ज्या पद्धतीने प्रहार चषकला सुरुवात झाली आजच्या सकाळ सत्रापासून आपण पाहिला क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं गेलं आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने या स्पर्धेला चार चांद लागले गेले. संपूर्ण भारतातील टेनिस क्रिकेट पट्टूंचा मात्र या ठिकाणी गोरेगावच्या या क्रीडानगरीमध्ये खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. आमच्या समवेत दिग्गज समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळ सुब्रमण्यम अय्यर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय म्हणतील 92 धावा या ठिकाणी अक्षरशः यांचं मात्र तुमच्या मुखातून कसं मात्र तुम्ही स्तुती सुम्य उदळतील. मॅग्निफिसंट बॅटिंग कारण सुमित डेकले त्यांचा लवकर बाद झाल्यानंतर त्यांची संघाना एक जबाबदारी फार मोठी होती. प्रथमेश पवारवर, जयेश पाटीलवर, अख्तर शेखवर, त्याच्यानंतर मंदर गुरव याच्यावर. मात्र अतिशय चांगली फलंदाजी अख्तर याच्या मार्फत, कारण तब्बल मैदानावर एक अर्धशतक, कारण दोन अर्धशतक आतापर्यंत आपण प्रहार चषक 2019 मध्ये पाहिलं. दोन्ही अर्धशतक त्यांच्या संघाकडे, एक सुमित डेकलेने मारलंय आणि एक आपण आता अख्तरच्या माध्यमातून पाहिलं. आणि त्यामुळे त्यांची जी धावसंख्या आहे, मागच्या वेळेला पण 103 पाहिजे 17 चेंडूमध्ये या 52 धावा 14 चेंडूमध्ये या 52 धावा आलेले आहेत. तर मागच्या वेळेस सुमित डेकलेने सुद्धा वेगवान फलंदाजी केली, यावेळेला सुद्धा खूप चांगली बॅटिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर 93 to win मागच्या वेळेला 103 आणि यावेळेला आपण बघतोय 92, म्हणजे 11 धावा त्यांच्या कमी झाल्यात. तरी पण चांगला स्कोर आहे या मैदानाच्या दृष्टीने असं म्हणेन. दुसऱ्या बाजूला मी या ठिकाणी स्नेह पटेलच्या संघाकडे सुद्धा लक्ष दिलं. हा संघ चेस करणारा चांगला संघ आहे. मागच्या वेळेला स्नेह पटेलने 66 धावा चेस केल्या होत्या खूप चांगल्या पद्धतीने. त्यांचे महत्वाचे फलंदाज लवकर बाद झाले, मात्र त्यांच्यानंतर बंटी पटेल आणि तसंच बाळू पटेल या दोघांनी जे मैदान उभे राहिले, या दोन फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग करत असताना, कारण 8 चेंडूत 24 धावा कुठल्या होत्या बाळू पटेल यांनी, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 7 चेंडूमध्ये 31 धावा बंटी पटेल यांनी कुठल्या होत्या. तर या दोघांच्या बॅटिंगमुळे, या दोघांच्या चांगल्या बॅटिंगमुळे सामना स्नेह पटेल जिंकू शकले, त्यामुळे त्यांच्यावर मदार असेल. मला असं वाटतं की परीक्षा आहे, कारण जो संघ विजयी होणार आहे तो सेमीफायनलला प्रवेश करणार आहोत. मात्र मी प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय की सेमीफायनल सगळे उद्योग तुम्हाला बघायला मिळतील आज नाही, या आपण टॉससाठी आमंत्रित करूया. पुढचे जे आमचे दोन संघ आहेत, विक्रोलिन्सची कॅप्टन आणि तसंच अमन सृष्टी 11 चे कॅप्टन आणि तसंच सँडी एसपी चे कॅप्टन दोघांनी संपर्क साधावा. तसंच विक्रोलियन्स आणि अमन स्पोर्ट्स आले असेल त्यांनी सुद्धा नोंद करायची आहे. सृष्टी 11 आणि तसंच सँडी एसपी या संघातील कॅप्टननी संपर्क साधावा. सृष्टी नाही, ही त्रष्टी आहे. आणि तसंच अजून याच्यानंतर दोन संघ आपण बघूते, विक्रोलियन्स विरुद्ध अमन स्पोर्ट्स. आज आपण एकंदरीत 9 सामने या ठिकाणी खेळवणार आहोत, लक्षात घ्या, कारण हे सगळे 9 सामने आपण आज पूर्ण करू. ग्रुप ए मधले सामने पाहिलात, ग्रुप बी चे सामने आता सुरू करतोय, ग्रुप सी चे सुद्धा सामने करू, ग्रुप डी चे सामने, सेमीफायनल्स आणि फायनल जे आहेत ते उद्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. तर चांगला स्कोर आहे, चांगली फाईट मिळेल, हे दोन्ही बघायचंय. स्नेह पटेल आपल्या संघाला सेमीफायनलला नेतोय का सुमित डेकले नेतोय, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा प्रहार या संस्थेमार्फत. खूप खूप धन्यवाद. 6 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि विजयासाठी 93 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आमचा टर्न समाप्त होतोय. आम्ही मात्र या ठिकाणी ओंकार पाटील यांना मी विनंती करेन की आपण मायक्रोफोनवर यावं. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. नक्कीच एका सुमधुर समालोचन आपल्या माध्यमातून, या प्रहार चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या सर्वांचं प्रहार चषक 2019 मध्ये. नक्कीच महाराष्ट्रातील एका देदीप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय रंगताना आज गोरेगावच्या या क्रीडानगरीत. निश्चित पाहणे महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचा भरणा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पंचांचा इशारा येतोय. सामन्याच्या दुसऱ्या डावाला इथे मात्र सुरुवात होते. नक्की जर 93 धावांचं एका चांगल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय, गुजरातचा चिन्मय 11. पहिला चेंडू आपल्याला बाळावेला मिळाला, अकुटपद्धत चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. बॅचची लीडिंग एज घ्यायला चेंडू मात्र सरळ जातोय, तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन होताना बाळाला मिळतंय. तर नक्कीच सलामीच्या जोडी आपल्याला पाहायला मिळाली.
जिमी तरबारा आणि संकेत तांडेल तर जिमी मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न देते तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळाली नक्कीच अकुटपत्या चेंडूवर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु अचूक टायमिंग इथे जुळलं गेलं नाही बॅटची लिडिंग इच घेतली गेली त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक न करता फलंदाजाला तंबूची दिशा दाखवताना पाहायला मिळाले तर गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात ते विवेक शिलार नक्कीच मुक्ती झालेली स्वर्गीय रतन बुवा चषक स्पर्धेतील लक्ष इलेव्हन या संघामार्फत या गोलंदाजाला आपण पाहिलं नक्कीच एक अप्रतिम परफॉर्मन्स त्या स्पर्धेत देखील या गोलंदाजीच्या माध्यमातून राहिला तोच गोलंदाज यावी देखील अप्रतिम गोलंदाजीचा नजराना पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय तर वन डाऊन नक्कीच दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज स्नेहल पटेल अर्थातच स्वतः कर्णधार येत आहेत खेळपट्टीवरती पाहूया कर्णधार कोणत्या प्रकारची इथे जिम्मेदारी अर्थात जबाबदारी आपल्यावरची सांभाळतील कोणत्या प्रकारे यावेळी मात्र निश्चित पाहणे आपल्या संघाला या वेळी तारणहार म्हणून मदत करतील आणि त्याचबरोबर जो धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नक्कीच 93 धावांचा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यासाठी निश्चित पाहणे आवश्यकता असणार आहे ती म्हणजे चांगल्या सुरुवातीची एक चांगलं जर फाउंडेशन इथे उभारलं गेलं तर निश्चित पाहणे या धावसंख्येचा पाठलाग केला जाऊ शकतो नक्कीच रेकवॉट रन रेटचा विचार करायचा झाला तर निश्चित पाहणे आपल्याला पाहायला मिळाला मिळतो तो यावेळी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच चेंडूची लेंथ पाहायची जाईल गुड लेंथ स्पॉट पिच केला जातो परंतु लाईन जर पाहायला जायला तर नक्कीच आउटसाईड ऑफस्टंपची लाईन इथे हाताळली गेली त्याचबरोबर काहीसा अधिक आउटसाईडला टाकला गेलेला हा चेंडू निश्चित पाहणे पंचांच्या माध्यमातून स्वर घोषित केला गेला आणि या स्वर चेंडूच्या मदतीने एक अतिरिक्त धाव फलकावर लागताना पाहायला मिळते धावसंख्येच्या इथे श्री गणेशा होताना यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली परंतु यष्टी रक्षकांच्या माध्यमातून मात्र इथे काहीशी चूक पाहायला मिळते नक्कीच हा झेल इथे सुटला जातोय झेल सुटला जातोय पाहू या झेलचा उपद्रव कितपत होऊ शकतो कारण की नक्कीच गोलंदाजाने मात्र आपली भूमिका अचूक निभावली होती निश्चित पाहणे अचूक टप्पा हाताळला गेला होता अचूक लाईन हाताळली गेली होती नक्कीच बाहेर झालेल्या या चेंडूला काहीसा छेडकाणी करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजांच्या माध्यमातून करण्यात आला त्याचमुळे कारण यावेळी पाहायला मिळाल्या चित्रातील बॅटची कडा घेतली गेली आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने जाऊ लागला होता निश्चित पाहणे कॅच जरी सुटली असेल तरी मात्र नक्कीच गोलंदाज चांगला बहरा देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चांगली लाईन लेंथ हाताळताना पाहायला मिळतोय यावेळी मात्र स्विच इट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स साटन केला आहे पंचांकडे अपील मागिली जाते आणि पंचांनी ही दहा उचलून धरली आहे फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद होताना पाहायला मिळतो नक्कीच संकेत तांडेल इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले निश्चित पाहणे रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यात आला परंतु त्यात अपयशी ठरताना पाहायला मिळाले नक्कीच काहीशी बॅटची लिडिंग एज घेतली गेली आणि त्यानंतर यष्टी रक्षकाने मात्र आपलं काम पूर्ण केलेलं पाहायला मिळालं निश्चित पाहणे दुसरा धक्का पहिल्याच षटकात मिळताना पाहायला मिळतो नक्कीच एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकात आपल्याला पाहायला मिळतात दोन मोठे धक्के मिळतात सलामीची जोडी आता मात्र तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळाली आहे तर नक्कीच आता मात्र मिडल ऑर्डरवर अर्थातच मध्यक्रमावर मध्यक्रमकावर मात्र निश्चित पाहणे आता मोठी जबाबदारी असणार आहे इथे खेळाला मात्र डावाला आपल्या सावरायचा आहे त्यानंतर मात्र डावाला सावरत आपल्या धावसंख्येचा जो पाठलाग करायचा त्या धावसंख्येपर्यंत निश्चित पाहणे पोहोचण्याचा देखील प्रयत्न करायचा नवीन फलंदाज बंटी पटेल पहिल्या चेंडूवर नक्कीच हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही येऊ शकलेला नाहीये बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही चेंडू सरळ जाऊन विसावतो तो यावेळी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच प्रत्येक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो यावेळी देखील अप्रतिम चेंडू नक्कीच यावेळी लेंथ जर पाहायची झाली तर चेंडूची काहीसा खोलवर टप्प्याचा टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळाला नक्कीच ब्लॉक ऑल डिलिव्हरी पाहायला मिळाली निश्चित पाहणे या षटकात गोलंदाज विवेक शेलारने निश्चित पाहणे अप्रतिम गोलंदाजचा नमुना दाखवलाय चेंडूच्या लेंथ जर पाहायच्या झाल्या तर अप्रतिम हाताळले गेल्यात कुठल्या स्पॉट असेल अर्थातच खुलपट टप्प्याचा चेंडू असेल पाच चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला धाव फलक जर पाहायचा झाला तर निश्चित पाहणे धाव फलकावर धावा लगावल्यात केवळ तीन धावा आणि दोन गडी बाद होताना पाहायला मिळतात नक्कीच ज्या प्रकारची सुरुवात आपल्या कर्णधाराला आपल्या संघाला अपेक्षित होती ती सुरुवात मित्र इथे करून देत होतो गोलंदाज विवेक शेलार ज्याच्यासाठी विवेक शेलार यांनी आपली ओळख निर्माण केली त्याच प्रकारची गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळते
त्यामुळे तर नक्कीच ऑफ ड्राइव्ह केलं जात आहे या विशॉट वर्ग क्षेत्रातून. क्षेत्ररक्षक तत्परतेने येत आहेत, नक्कीच डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला गेला, परंतु नक्कीच डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळत नाहीये. तत्पर निश्चितपणाने तद्वर एकेरी धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाची समाप्ती इथे होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर चिन्ह 11 या संघाच्या माध्यमातून लगावल्या जातात, त्यात तब्बल 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच सुरुवात काहीशी अनपेक्षित राहिली आहे. नक्कीच बाल सुब्रमण्यम सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत समालोचन कक्षामध्ये. मी त्यांना नक्कीच विचारेन काहीशा प्रकारे निराशाजनक सुरुवात म्हणावी लागेल अशी सुरुवात झाली आहे. 93 धावांचा एक भला मोठं लक्ष्य समोर आहे, तर नक्कीच कोणत्या प्रकारचे गणित पुढे असतील आणि कशा प्रकारे असा धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल याबद्दल काहीशा सांगू शकतील. दृष्टी या संघातील कॅप्टन इथे असेल तर त्वरित संपर्क साधायचा या ठिकाणी टॉससाठी. प्रथम आणि द्वितीय जे पारितोषिक आहे ते स्वर्गीय सचिन बी चिंदरकर यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. तसंच मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय भगवंत अंबाजी माने यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. धन्यवाद. मागच्या वेळेस सुद्धा अशी सुरुवात त्या लोकांनी केली होती. सुरुवातीला त्यांचे 2 ते 3 फलंदाज ड्रेसिंग रूममध्ये परतले होते. त्याच्यानंतर मात्र बंटी आणि तसंच त्यांच्या पटेल बंधूंनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली, मैदानाने सामना जिंकून दिला. आजचाच आपल्याला काय म्हणता येणार, 3 षटकं झाल्यानंतर थोडंसं विजन जे आहे, चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी क्लिअर होईल. दुसरी एक गोष्ट लक्ष होते, सगळ्या संघनायकांचं मी लक्ष होते. रिव्ह्यू आहे, दोन्ही संघनायकांना आम्ही एक एक रिव्ह्यू दिलंय. समजा रिव्ह्यू सक्सीड झालं तर ते कंटिन्यू राहील, जर सक्सीड नाही झालं तर ते लार्स होईल. या गोष्टीकडे मी दोन्ही कॅप्टनचं लक्ष देते. रिव्ह्यू दोन्ही संघनायकाला अधिकार देण्यात आले आहे. सरांनी सांगितलं ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याप्रमाणे मागील सामन्यात देखील 7 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या संघाने सक्सेसफुली केला होता. त्यावेळी देखील काहीशा अशाच प्रकारची सुरुवात झाली होती, त्यामुळे निश्चितपणे या सामन्यात देखील त्याच प्रकारची पुनरावृत्ती करावी लागेल. कारण की अजूनही ज्या फलंदाजांच्या माध्यमातून मागील सामन्यात फटकेबाजी केली होती ते फलंदाज अजूनही ताफत असणार आहेत. तसंच बंटी पटेलला खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत होतं, त्याला साथ मिळते ती यावी स्नेहल पटेलची. तर नवीन गोलंदाज एम्ब्रोस खान पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळतोय. यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातोय सीमार्शीच्या बाहेर षटकारासाठी. तर नक्कीच इथे मात्र एम्ब्रोस खान वरती पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. नक्कीच पहिल्या षटकात जरी काहीशा संत गतीची सुरुवात झाली गेली असेल तरी यावेळी मात्र गिअर चेंज केले जात आहेत. पहिल्या चेंडूवर मात्र इथे मोठा प्रहार केला जातो, चेंडूला सरळ धाडून दिले जाते ते सीमार्शीच्या बाहेर. विनंती असेल त्रिष्टी 11 आणि त्रिष्टी 11 संघाचे कर्णधार त्वरित आपण नाणेफेक कक्षात जायचंय. सँडी एसपी संघाचे कर्णधार उपलब्ध झालेले आहेत. टॉस साठी यायचंय त्वरित. यावेळी मात्र सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु सरळ क्षेत्ररक्षक विवेक शेलार यांच्या हातामध्ये फलंदाज क्रमांक 3 बाद होताना पाहायला मिळतो. अजूनही 83 धावांची त्यांना गरज आहे. पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सूचना करतोय, सँडी एसपी आणि त्रिष्टी 11 टॉससाठी संपर्क साधायचे. तसंच विक्रोलियन्सचे कॅप्टन आले असतील, अमन स्पोर्ट्सचे कॅप्टन आले असतील, त्यांनी सुद्धा संपर्क साधावा. कॅप्टनना विनंती, सूचना दिल्यानंतर लगेच टॉससाठी संपर्क साधा. त्रिष्टी 11 सँडी एसपी ते नक्कीच जिथे मात्र धक्क्यांवर धक्के लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गुजरात संघाला 3 फलंदाज देखील तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळाला, तर एम्ब्रोस खानच्या माध्यमातून मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे. या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची दिशा जर पाहायची झाली तर नक्कीच उजव्या एसटीच्या काहीसा बाहेर टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी मात्र स्वर चेंडू घोषित केला, तर एक अतिरिक्त धाव एक अवंतर धाव मात्र इथे धाव फलक्यावर लगावताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचती यावी 11 या धावसंख्येवरती. तर एम्ब्रोस खान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून सज्ज होईल. नक्कीच पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला असेल तरी मात्र नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलं होतं. पुन्हा एकदा वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटच्या पट्ट्यात पूर्णतः चेंडू येत नाही, अचूक टायमिंग इथे जुळलं जात नाहीये, परंतु या चेंडूवर देखील एकेरी धाव घेताना निश्चितपणे पाहायला मिळत आहेत. तर फलंदाज बंटी पटेल नक्कीच
यावी मात्र नितांत आवश्यकता असणाऱ्या या दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून राहणं त्याचबरोबर एका छोटी का होईना परंतु पार्टनरशिप बिल्ड करणं महत्वाचं असणार आहे. ज्या प्रकारची मागील इनिंग मध्ये मागील टावत आपण पार्टनरशिप पाहिली होती ती म्हणजेच प्रथमेश पवार उर्फ नाना आणि अख्तर शेख यांच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजीचा नमुना त्यांनी दाखवला. पुन्हा एकदा विनंती असेल ना त्रिष्टी इलेव्हन आणि सांडी इलेव्हन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित आपण नाणेफेक कक्षात जायचंय आणि संपर्क साधायचंय ते चंद्रकाजी शेटे सर यांच्याशी. पुन्हा एकदा सामनेकडे व्हायचं एमरॉस खान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरून या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचा नमुना टाकला पेश केला जातो यावेळी एमरोस खानच्या माध्यमातून. अप्रतिम टप्पा हाताळला जातो गोल्डन स्पॉट वारंवार पिच केला जात आहे त्याचबरोबर ज्या प्रकारची इथे लाईन हाताळली जाते ती लाईन निश्चितपणे खेळणं काहीसं नेहमीच कठीण ठरत असतं फलंदाजाला त्याच प्रकारची इथे लाईन हाताळली जाते. ज्या प्रकारचा अनुभव एमरोस खानकडे आहे तो संपूर्ण अनुभव इथे मात्र पन्नाला लावला जातोय आपल्या संघासाठी. तर समोर फलंदाज देखील बंटी पटेल तेवढ्याच क्षमतेचा आहे परंतु यावेळी काहीसा अपयशी ठरताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मोठा प्रहार केला जातोय चेंडूने उंची तर गाठली पाहूया डिस्टन्स तर गाठला जाईल का. यस चेंडू सेरा निघून जातोय यावेळी लॉंगनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. तर किज यावेळी मात्र अचूक टायमिंग ते साजला गेला एक बेमिसाल फटका आपल्याला पाहायला मिळाला तो यावेळी फलंदाज बंटी पटेल यांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे निलेश पटेल यांच्या माध्यमातून नक्कीच बंटी ज्या प्रकारचे प्रयत्न मगाटपासून करत होता त्या प्रयत्नात मात्र तो जरी यशस्वी ठरला असेल तरी मात्र निलेशने यावेळी अचूक टायमिंग साधलेला पाहायला मिळत आहे. यावेळी काही गती परिवर्तन पाहायला मिळत आहे आणि फील्ड रिस्ट्रिक्शनचा पूर्णपणे उपयोग केला जातोय. यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला काढून दिले जात आहे सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. तर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते या चौकारांशी 22 धावा दोन षटकांच्या अखेरीस 22 धावा धावफलकावर लगावल्या जातात. पहिले षटक पाहायचं झालं तर केवळ 4 धावांचं षटक आलं तर या षटकात मात्र नक्कीच एमरोस खानचा चांगला समाचार घेतला गेलेला पाहायला मिळतोय. तर काय म्हणाल सर या दोन षटकानंतरच आपल्याला चित्र पाहायला मिळतं 22 धावा धावफलकावर तीन फलंदाज तंबूच्या दिशेने परतलेत. येणारी षटकं कशा प्रकारची असतील येणारा जो खेळ आहे तो कशा प्रकारे असेल यावर आपली काही प्रतिक्रिया. नाही जास्त धावा गेलेत म्हणूनच तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता असं मी डिक्लेन लगेचच मीटिंग कॉल केली आहे कारण पहिला षटक खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल केला करा नात्र अँब्रोस कडून अपेक्षा जास्त द्या. अँब्रोस हा गुडलिंग करून टाकणारा गोलंदाज आहे आणि त्याच्याच समाचार नंतर बघितलं तो बंटी असेल किंवा त्याचा सहकारी असेल निलेश या दोघांनी खूप चांगला समाचार घेतला कारण त्याला माहिती आहे की पहिल्या षटकात धावांची गती आली नव्हती आस्किंग युनिट तो आता मेंटेन करतायत 11 अजूनही त्यांना 71 धावा हवेत आणि या 71 धावा मैदानावर त्यांना करायचे ते 4 षटकात करायचे आहेत या ठिकाणी. त्यामुळे 17.75 किंवा 17 किंवा 18 धावा कोटावे लागतील. सुरुवात स्लो होते त्यांची चिन्मयची मी पहिला सामना सुद्धा पाहिलं नंतर खूप जबाबदारीने ते खेळतात आणि जसं प्रेशर त्यांच्यावर येतं तसं ते परिपक्व होतात आणि तसं प्रत्युत्तर देतात. आतापर्यंत या स्पर्धेत असं चित्र दिसलंय हा सामना रंगेल असं मला वाटतं. तर नक्कीच निश्चित पाहणे हा सामना रंगेल आणि नक्कीच हा रंगतदार सामना व्हा अशी प्रत्येक प्रेक्षकाची इथे मात्र इच्छा असणार आहे. तर बघूया महाराष्ट्र एका बाजूला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला गुजरात. विवेक शिलार पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी मार्क वर पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र नक्कीच कॅच सुटला जातोय मंदार गुरवच्या माध्यमातून हा झेल इथे सोडला जातोय. नक्कीच शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना हा झेल सुटला जातोय. नाही थोडा कठीण पण होता जेल कारण आधी बॅटच्या नंतर खांद्याला लागून तो फ्लाय झाला थोडस उशिरा फिल्डर अलर्ट झाले त्यावेळेला डाव्या बाजूला ते पोहोचेपर्यंत तो त्याच्या म्हणून मनोज विचार आहे जे ते अनुभवी खेळ आहेत या संघातील मास्टर बेन आहेत आणि ते तेच विचारतात कारण चांगले कारण मागच्या षटकात जास्त दावा गेलेत आणि अशा वेळेला विकेट आज एक माध्यम आहे जिथे तुम्ही समोरच्या संघाला कमी दाबांमध्ये रोखू शकता. यावेळी मात्र अचूक प्रहार केला जातोय चेंडूने उंचीच नाही केवळ तर डिस्टन्स देखील तेवढंच गाठलंय आणि चेंडू सगळं निघून जातोय यावेळी सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. तर
निश्चितपणे निलेश मात्र नक्कीच आता काहीसा फॉर्म मध्ये त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अनेक चेंडू खेळलेत आणि त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतंय निलेशला चांगला सूर गवसलेला पाहायला मिळतोय. दोन मोठे फटके निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळाले, त्याचबरोबर एक चौकार देखील त्याच निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. नक्कीच निलेशची भूमिका इथे मात्र आता महत्वपूर्ण असणार आहे. त्यावेळी काहीसा आकोटबद्दा चेंडू त्या आणि गोलंदाजाच्या पेसचा कशा प्रकारे उपयोग करावा याचा मात्र प्रात्यक्षिक दाखवून देत असताना यावेळी निलेश पटेल चेंडू सरळ निघून जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. षटकारासाठी गेलेला हा चेंडू यस पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत षटकार. त्यात सहा धावांसाठीचा हा फटका पाहायला मिळाला, अचूक टायमिंग पाहायला मिळालं. शॉर्ट आर्म पुल ज्या प्रकारचा खेळला गेला नक्कीच एक नेत्रदीपक स्ट्रोक म्हणायला हरकत नसणाऱ्या या फटक्याला निलेशच्या माध्यमातून नक्कीच आतापर्यंत तीन षटकार आणि एक चौकार निलेश ज्या प्रकारे फलंदाजी करतोय नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. जर निलेश खेळपट्टीवर टिकला तर निश्चितपणे काहीसा विचार करावा लागणार आहे. त्याचंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय मैदानात. गोलंदाजाजवळ सिनियर खेळाडू जात आहेत आणि मैदानात मात्र काहीसे इन्स्ट्रक्शन दिले जात आहेत, सूचना केल्या जातात गोलंदाजाला यावी मात्र आपल्याला कोणत्या प्रकारची लाईन आणि लेंथ हाताळली गेली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने पहिल्या षटक जर विवेक शेलाऱ्याचं पाहायचं झालं तर केवळ चार धावाचं षटक हाताळलं गेलं होतं, परंतु या षटकात काहीसा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत तीन चेंडू हाताळलेत, या तीन चेंडूंपैकी दोन चेंडूंवरती षटकार खेचण्यात मात्र यश प्राप्त केलं जातंय. ते निलेश पटेल याच्या माध्यमातून नक्कीच एक अँकर इनिंग ज्या प्रकारची मागील डावत आपण पाहिली अख्तर शेखच्या माध्यमातून खेळली गेली त्याच प्रकारची इनिंग इथे मात्र निलेश पटेल खेळत असताना पाहायला मिळतोय. पाहूया हीच लय तो आपल्या या इनिंग मध्ये कायम ठेवेल की नाही आणि त्याची फलंदाजी इथे मात्र निश्चितपणे महत्वपूर्ण ठरू शकते या चेस मध्ये. आता त्याचं चिन्ह 11 गुजरातच्या संघासाठी. ओंकार आपण जातो नाणेफेक. तद्वर आपण नक्कीच नाणेफेक कक्षात बळायचं आहे, तिथे मात्र पुढील येणाऱ्या सामन्याचा नाणेफेक करून घेतला जातो. सर ओव्हर टू यू चंद्रकांत सर. भूषण राणे साहेबांच्या शुभेच्छा यानंतरच्या मॅचचा. दृष्टी इलेव्हन संघ असेल, दुसऱ्या बाजूला सँडी एसपी दादर यांच्यामधील सामना असणार आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. भूषण राणे साहेबांच्या शुभ हस्ते प्रहार चषक आणि या नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय दृष्टी इलेव्हन. तर काय निर्णय असणार आहे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर? क्षेत्र रक्षण घेणार प्रथम आणि किती धावांपर्यंत थांबवण्याचा इरादा असणार आहे सँडी एसपी दादर संघाला? पाहूया जेवढी माझे बॉलर मला सहकार्य करतील तेवढे आम्ही बघू, कमीत कमी धावत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू 6 ओव्हर मध्ये. आणि किती इच्छुक आहात ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी, कारण एक मोठी महाराष्ट्रातली मोठी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आज तुमच्या संघाला संधी मिळते? आम्ही गोरेगावातला आम्ही आज दुसरा संघ आहे जो या टुर्नामेंट मध्ये सेकंड टाइम आम्ही सहभाग घेतोय, म्हणून आम्ही या टुर्नामेंटला खूप चांगला मानतो की आम्हाला येथे चान्स भेटला करून. आणि त्याचबरोबर नाही या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक नक्कीच खूप सगळी चांगली कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा. तर आपण जाऊया संघना एक श्रेयस इंदुलकर यांच्याकडे. श्रेयस काय रणनीती असेल या मॅच साठी तुमची? रणनीती अशी असेल की जास्तीत जास्त आम्ही स्कोर करायचा प्रयत्न करू. ग्राउंड छोट आहे, कंडिशन्स पण मॅटर करतात, दोन्ही साईडला शॉर्ट बाउंड्रीज आहेत, तर बघू गेम टू गेम बॉल टू बॉल आम्ही खेळायचा प्रयत्न करू. आणि काय म्हणशील श्रेयस या आयोजनाविषयी? तिसऱ्याच पर्वात एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर त्यांनी एक संकल्प देखील या ठिकाणी केलेला आहे आणि यावर्षी झाडे लावा निसर्ग वाचवा नक्कीच हे स्लोगन देखील आहे. हो नक्कीच गंगा प्रहार तसं 3 वर्ष झाले, 3 वर्ष आम्ही या टुर्नामेंटला पार्टिसिपेट, 2 वर्ष आम्ही लघुपट या टुर्नामेंट पार्टिसिपेट केलेला आहे. गेल्या वेळेला आम्ही रनरअप होतो या टुर्नामेंटला, तर ह्या टुर्नामेंटची इच्छुक आम्ही वाट बघत होतो की कधी होणार काय ना, डेट्स निघाल्या, फॉर्म आला इमिजिएटली, मग आम्ही ते बनवून सांगितलं की सँडी एसपी खेळणार म्हणून. जोरांनी जो प्रकल्प चालू केला आहे झाडे लावा आणि निसर्ग वाचवा, हे सगळेजण आपलं म्हणजे गव्हर्नमेंट पण आपलं हे सगळं सांगत आहे आपल्याला, तर आपण पण याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. तर नक्कीच दोन्ही संघना एक सज्ज आहेत यानंतरच्या मॅच साठी, परंतु मैदानाच्या आतमध्ये सामना सुरुचीचा सुरू आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा प्रहार चषक 2019च्या दिशेने. ओर टू ओंकार. धन्यवाद चंद्रकांतजी शेट्टे सर. नक्कीच नाणेफेक झालेला आपल्याला पाहायला मिळतो पुढील सामन्याचा. एका बाजूला सँडी एसपी सारखा एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला गोरेगाव मधील एक स्थानिक संघ देखील आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना पाहायला मिळेल. तर नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लगावली जाते, ती तब्बल 42 धावा. यावेळी मात्र निलेश पटेलला बहरा देताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच चांगल्या प्रकारचा समाचार या षटकात देखील घेतला गेला, तो म्हणजे विवेक शेलार याचा तब्बल 20 धावा या षटकात कुठल्या जात आहेत ते विवेक याच्या गोलंदाजीवर. नक्कीच आता मात्र नक्कीच या सामन्याचा या डावाचा अर्धा डाव समाप्त झालाय, तीन षटकांचा खेळ ते समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर तब्बल लगावल्या जात आहेत त्या 42 धावा.
तर येणारी तीन षटक असणार आहेत. पाहूया येणाऱ्या तीन षटकांमध्ये 51 धावाचा पाठलाग करायचा आहे. मागाशी सर म्हटले की या संघाला थोडीशी सुरुवात करताना काहीसा अडथळा निर्माण होतो, परंतु एकदा गेअर पकडला, एकदा सुरुवात झाली तर नंतर मात्र हा संघ ती लय तोडत नाही जोपर्यंत समोर असणारं लक्ष गाठलं जात नाही. तर काय म्हणाल सर, तीन षटकांचा क्या समुद्र झाला, अजूनही अर्धा डाव शिल्लक असणार आहे, कोणत्या प्रकारचं चित्र आपल्याला मैदानात पाहायला मिळेल? सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण दोन्ही संघाचं जर कंपॅरिझन केलं तर ते सुद्धा याच पद्धतीने चेस करत होते. डाव सुरुवातीला पहिल्या इनिंग मध्ये हे सुद्धा याच पद्धतीने चेस करत आहेत, आणि ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळतात मैदानात, बंटी असेल किंवा निलेश असेल आणि गट्सी आहेत, किलिंग इन्स्टंट प्लेयर आहेत, आणि त्या पद्धतीने आतापर्यंत 17 जी गती मागच्या षटकात हवी होती ती त्यांनी ठेवली आहे. अजूनही 17 गती हवी आहे येणाऱ्या तीन षटकात. 51 धावा जर त्यांना पूर्ण करायचे असेल तर 93 टार्गेट आहे, पण चांगला फाईट आहे, सामना रंगणार. तर नक्कीच सामना रंगतदार होईल याची सर्वांनाच अपेक्षा असेल. तर नवीन गोलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार करून प्रशांत माची, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पहिल्या चेंडूवर, मात्र यश प्राप्त केलं जात आहे. इथे फलंदाजाला मात्र दाडून दिलं जात आहे ते तंबूच्या दिशेने. निलेश पटेल नक्कीच मोठा धक्का मिळतोय. धन्यवाद डीजे. तर नक्कीच मागील षटकाचा वाद झाला तर विशाल शेलार पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, त्यानंतर दुसरं षटक जरी काहीसा मागणं ठरलं असेल तर यावेळी मात्र प्रशांत माची आपल्या संघाला काहीसा कमबॅक करून देतोय. एक चांगली जी पार्टनरशिप इथे तयार झाली होती, बिल्ड झाली होती, ती पार्टनरशिप ब्रेक करण्यात मात्र यश प्राप्त केलं जाते प्रशांत माची याच्या माध्यमातून. सर काय म्हणाल, पहिल्या चेंडूवरती बॉल टिपला जातोय. अनुभव आहे, प्रशांत माझे अत्यंत अनुभवी खेळाडू आहे आणि फाईट करायची प्रचंड ताकद आहे. जी टीम मीटिंग झाली होती मनोज विचार आणि सगळ्या प्लेयर्स मध्ये, त्या टीम मीटिंगचा निकाल आपण पाहिला या पहिल्या चेंडूवर. त्यांचा पहिला ऑब्जेक्टिव्ह होता पार्टनरशिप ब्रेक करणं. पार्टनरशिप ब्रेक केलं की प्रेशर त्यांच्यावर शिफ्ट होईल आणि शिफ्ट झाल्यानंतर आपण दबावामध्ये त्यांना आणू शकतो. ही स्ट्रॅटेजी आता दिसते, बघायचंय उत्तरार्थ काय घडतंय, कारण सामना दोन्ही संघासाठी बॅलन्स आहे. अजून दोन्ही संघांना शुभेच्छा. निश्चितपणे नक्कीच सामना मात्र समसमान संधीत आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघांसाठी. पुढील चेंडू मात्र अप्रतिम, पुन्हा एकदा त्रिफळा चित बांधवतात, फर्निचर इथे डिस्ट्रॉइड केलं जात आहे. प्रशांत माचीच्या माध्यमातून एक ड्रीम डिलिव्हरी म्हणता येईल असा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. नाही असं आहे की तुमच्याकडे मोबिल मल्लिक आहेत, आमच्याकडे प्रशांत माची आहे, त्याचं उत्तर या ठिकाणी आपण बघतोय उत्तम प्रस्तुती या ठिकाणी अप्रतिम कॅप्टनशिप. कारण योग्य वेळी कुठल्या गोलंदाजाला आणायला पाहिजे, कुठल्याच्या हातात चेंडू द्यायला पाहिजे, कारण प्रेशरमध्ये होता टीम आणि त्यांना पिक्चरमध्ये येणं अत्यंत आवश्यक होतं या ठिकाणी, आणि ते पिक्चरमध्ये या ठिकाणी येतात. त्यामुळे सामना बघायचं उत्तरार्थ अजून काय करते, विकेट्स पडत असतात, विकेट्स पडल्यामुळे काय होतं, धावांची सरासरी जी आहे, एक चेंडूही संपतो तुमचा, विकेट सुद्धा पडते, थोडासा दबाव वाढण्याची शक्यता असते, आस्किंग रन रेट वाढण्याची विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल की नाही. नक्कीच प्रशांत माची पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करून सज्ज होतील. अप्रतिम चेंडूंची फेक त्यांच्या मातामधून केली जाते. गोलंदाजी फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज लालू पटेल. सुरेख चेंडू यावेळी देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारचा, तेवढ्याच चांगल्या प्रतीचा चेंडू पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉट पिच करण्यात आला, टप्प्यापर्यंत काहीसा चेंडू खाली राहतोय, बॅटच्या पट्ट्यात येताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू आता देखील हाताळला जातोय प्रशांतच्या माध्यमातून. प्लेन गोलंदाज, एक चांगला गोलंदाज तोच असतो जो स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करतो, जास्त प्रयोगाच्या भानगडीत पडत नाही. म्हणून तुम्ही बघताय दोन्ही बॅट्समॅन आता एकमेकांशी या ठिकाणी चर्चा करतायत. नॉर्थ सेकंडचे बॅट्समॅन एक्झॅक्टली सांगतायत त्यांना की प्रशांत काय टाकतोय. नक्कीच पार्टनरशिप मात्र निश्चितपणे बनवावी लागणार आहे. तर काही सर रनअप मध्ये अडथळ्यात असताना आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच सर ज्याप्रमाणे म्हटलं, दोन्ही जे फलंदाज आहेत एकमेकांबरोबर विचार विनिमय करतात आणि कोणत्या प्रकारे या गोलंदाजाला खेळलं पाहिजे याचा मात्र नक्कीच विचार करतील आणि त्या प्रकारे त्याच्यावर प्रहार केली जातील. या प्रहार चषकामध्ये पाहूया हे प्रहार मात्र प्रशांतवर केले जात आहेत की प्रशांत माचे मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजाला इथे टिपत जाईल.
सुरेख फटका सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू यावेळी देखील टाकला जातोय खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटची कडा घेतली गेली चेंडू मात्र यावेळी पाहायला मिळाला आपल्याला शॉर्ट व फाईन लेग क्षेत्र ट्रॅव्हल झाला. तद्वर मात्र एकही धाव पूर्ण होते. स्ट्राईक इथे मात्र रोटेट होते आणि स्ट्राईक इन वरती आपण पाहू शकतो यावेळी फलंदाज बंटी वडेल. नक्षी पाहणे बंटीवर आता मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. ज्या प्रकारे बंटीने आपल्या या टेनिस क्रिकेट विश्वात नाव केलंय, ज्या खेळाच्या माध्यमातून ते नाव केलेलं आहे, त्याच प्रकारचा खेळ इथे मात्र त्याच प्रकारचा दर्जेदार खेळ त्याला इथे दाखवावा लागणार आहे आपल्या संघासाठी. निश्चितपणे खूप वेळ झालाय खेळपट्टीवर खेळतोय. पाहूया यावेळी कोणत्या प्रकारची फटकेबाजी यावेळी प्रशांतच्या अगेन्स्ट करेल. मोठा फटका हेलिकॉप्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा अप्रतिम उपयोग केला जातोय. छेल खाली येतो क्षेत्ररक्षक परंतु जावेद त्यांच्या माध्यमातून हृदय पाहायला मिळतोय. निश्चित बाळाने अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याचा चेंडू जरी असला तरी अक्षरशः खोदून काढला गेला सारखा फटका खेळला गेलेला पाहायला मिळाला. चेंडूने उंची सोबत डिस्टन्स देखील गाठला. निश्चित बाळाने लॉंग असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला. नक्की जाणं याच प्रकारच्या अनेक फटक्यांची इथे मात्र आवश्यकता असणार आहे. ते म्हणजे चिन्मय इलेव्हन या संघाला या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि केवळ 7 धावा या 5 चेंडूवरती खर्च केलाय. त्या प्रशांत माचे यांनी खऱ्या अर्थाने का या सामन्याला काहीस कलटणी देणारे षटक म्हणता येईल हे प्रशांत माचे याच्या माध्यमातून इथे हाताळलं गेलं जात होतं. परंतु बंटी पटेल अजूनही खेळपट्टीवर आहे. जोपर्यंत बंटी पटेलला खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत गुजरात इलेव्हन संघाच्या आशा देखील पल्लवीत राहणार आहेत. काय म्हणाल चला बंटी पुन्हा एकदा भारत येताना पाहायला मिळतोय. ही फाईट महाराष्ट्र गुजरात असेच आहे. कारण हे दोन संघ मुंबई महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्र गुजरात असेल जेव्हा जेव्हा समोरासमोर आले तसं स्टँडर्ड ऑफ क्रिकेट क्वालिटी क्रिकेट आपल्याला बघायला मिळालंय. आणि त्यामुळे बघायचं आहे उत्तरार्थ काय करताय. फक्त प्रेक्षक एन्जॉय करतायत आणि याच्यासाठीच तर प्रहार चषक 2019 ओळखलं जातं. यावेळी मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस नक्कीच पेस व्हेरिएशन इज बेस्ट एव्हर वेपन इन क्रिकेट असं म्हटलं जातं. त्याच प्रकारचं अस्त्रशस्त्र इथे मात्र वापरलं जात आहे. शेवटच्या चेंडूवर माचे मात्र आपल्या वर्चस्व सिद्ध करतोय आणि चौथं षटक देखील इथे समाप्त होत आहे. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यात तब्बल 49 धावा आणि केवळ 7 धावांचं षटक एक निर्णायक षटक म्हणता येईल असं ठरू शकणारे षटक इथे मात्र प्रशांतच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. नक्कीच आपल्या संघाला पूर्णतः या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येतोय आणि यावेळी मात्र खऱ्या अर्थाने निश्चितपणे जे रिक्वायर्ड जो रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय तो वाढलेला पाहायला मिळेल आणि उर्वरित 2 षटकांमध्ये मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असणार आहे. काय म्हणाल सर यावेळी कोणत्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल, कोणत्या प्रकारचे फटके इथे खेळावे लागतील? प्रशांत माचेनी खरंच संघाला या ठिकाणी आणलंय. कारण बाकी 6 धावा दिलेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण अगोदरच्या षटकात आपण पाहिलं धावसंख्या 42 होती आणि आता आपण बघतोय अजूनही 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रति षटकाच्या मागे 22 धावा या ठिकाणी करावे. विकेट्स किती गेलेत बघूया. एकंदरीत विकेट्स गेलेत त्यांचे निम्मा संघ म्हणजे 5 विकेट्स गेलेत आणि निम्मा संघ त्यांच्याकडे आहे. त्यामुळे क्रुशियल स्टेजमध्ये या ठिकाणी त्यांचा संघ काय परफॉर्म करतोय याच्यावर लक्ष राहील. कारण मैदानात अजूनही बंटी आहे आणि बंटी पटेल असल्यामुळे तो किल्ला लढवत ठेवणार. तो तसा खेळू आहे, लढाऊ वृत्तीचा खेळू आहे, किलिंग इन्स्टंटचा खेळू आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये 22 धावा आहेत. हे जे षटक आहे ओंकार हे महत्वाचं आहे. या षटकात किती धावा येत आहेत किंवा किती विकेट देत आहेत ते चित्र स्पष्ट करेल की सामना कुठल्या संघाकडे झुकेल. नक्कीच चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळेल गुणांच्या माध्यमातून. नक्कीच धावबाद निश्चित पाहणी फलंदाज होतोय परंतु बंटी पटेलला स्ट्राईक घेणं जास्तीत जास्त हे मात्र इथे इम्पॉर्टंट होतं. त्यासाठीच मात्र इथे फलंदाज धावबाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच एक चांगली जमेची बाजू असेल ती म्हणजे गुजरात संघासाठी. बंटी पटेल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच फलंदाज क्रमांक 6 इथे बाद होतोय. निम्म्यापेक्षा अधिक संघ इथे मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. परंतु निश्चित पाहणे सर म्हटले त्याप्रमाणे निश्चितच हे षटक मात्र अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. नेहमीच जेव्हा जेव्हा सामन्याचा दुसरा डाव चालू असतो तेव्हा मात्र निश्चित पाहणे चेस करत असताना शेवटच्या षटकापेक्षा त्या आधीचं षटक हे अत्यंत महत्वपूर्ण असतं.
नाही शेवटच्या स्लॉगर्स मध्ये चित्र टेनिस विश्वात नेहमीच बघायला मिळतं की आपल्याकडे स्ट्राईक असावा या दृष्टीने एखादा बॅट्समॅन रिस्क फॅक्टर घेतो आणि दुसऱ्या एंडला यायचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेला एखादा फलंदाज बाद होतो कारण त्याच्यामागे तो स्ट्राईक महत्वाचा असतो कारण जो फॉर्म मध्ये जो चांगल्या पद्धतीने स्टँडर्ड बॅटिंग करू शकतो सामन्याला कलाटणी देऊ शकतो त्याला स्ट्राईक मॅक्झिमम मिळायला पाहिजे बंटी पटेलला माहिती आहे त्यामुळे तो एक फलंदाज बाद झालाय बघायचं उत्तरार्थ काय करतंय अजूनही 24 धावांची गरज आहे निश्चित बाने येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत ते 11 धावा काढायचे ते 44 धावा निश्चित बाने यावेळी मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे पाहूया हे मोठे फटके बंटी पटेल नक्कीच एक क्षमतावान खेळाडू आहे टॅलेंटेड खेळाडू आहे पाहूया एक मोठे फटके षटकार आणि चौकारांची आतिशबाजी बंटीच्या माध्यमातून ते केली जाईल की नाही परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्क म्हणून सज्ज होईल पहिल्या चेंडूवर मात्र निश्चित पाहणे निर्धाव चेंडू हाताने यश प्राप्त केला होता तोच विश्वनाथ आम्ही पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट मोठा फटका अचूक टायमिंग पाहायला मिळतो स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सरळ निघून जातो एंड टू द स्टँड षटकारासाठी स्टँडर्ड डिलिव्हरचा उल्लेख केलास ओमकार आय एम रिअली इम्प्रेस्ड अंजुम चोप्रा आमच्या महिला संघाचे भारतीय संघाने म्हणून भरपूर वर्ष जिने कॅप्टनशिप केली आता चांगले कॉमेंटेटर आहेत त्यांचं हे सेंटेन्स आहे स्टँडर्ड डिलिव्हर नक्कीच पुन्हा एकदा सामन्याकडे बघायचं नक्कीच बंटी पटेलला का त्याने स्ट्राईक घेतली हे मात्र या चेंडूवर स्पष्टीकरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच जास्तीत जास्त चेंडू बंटी पटेलला फेस करावे लागतील आणि जास्तीत जास्त मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत जोपर्यंत तो खेळत राहील तोपर्यंत त्याचा संघ या सामना जिवंत राहणार आहे यावेळी मात्र नक्कीच चिकी व्हायला फटका पाहायला मिळतोय निश्चितपणे यावेळी मात्र नक्कीच या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली यावी 59 या धावसंख्येवरती आणि या चौकाराचं पाहायचं गेलं तर यावेळी मात्र ताकदीचा नाही तर नजाकतीचा उपयोग केला गेलेला पाहायला मिळतोय अजूनही 34 धावांची आवश्यकता असणार आहे ते विजयासाठी गुजरात चिन्मय 11 या संघाला निश्चितपणे येणारे चेंडू शिल्लक असणार ते तब्बल 9 चेंडू पुन्हा एकदा विश्वनाथ विरुद्ध बंटी यावेळी मात्र नक्कीच सॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय बॅटच्या पटात पूर्णतः चेंडू येत नसला तरी अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होत होता यावेळी शॉर्ट डीप माफ करा डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक जदवर चेंडूची फेक करेल तदवर मात्र एकेरी धाव इथे निश्चितपणे पूर्ण केली जाते आणि या एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावताय जाऊन पोहोचते यावेळी 60 या धावसंख्या होती तर अजूनही विजयाचं लक्ष असणार आहे ते येणारे 8 चेंडूंमध्ये तब्बल 33 धावा यानंतर पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय निश्चितपणे नक्कीच अचूक टप्प्यावरची इथे गोलंदाजी केली जाते ती विश्वनाथ जाधव याच्या माध्यमातून ज्या प्रकारची स्लॉगिंग ओव्हर्स मध्ये गोलंदाजी केली गेली पाहिजे ज्या प्रकारे यॉर्कर लेन चेंडू हाताळले गेले पाहिजेत त्याच प्रकारची गोलंदाजी इथे विश्वनाथच्या माध्यमातून पाहायला मिळतात मागील 2 चेंडू मात्र अचूक टप्प्यावर टाकले गेलेत आणि त्याचं फळ देखील त्याला मिळते केवळ 2 धावा या चेंडूवरती खर्च होत आहेत परंतु यावेळी मात्र स्ट्राईक एंड बदल पाहायला मिळते बंटी पटेल यावेळी मध्ये आउटसाइड दी ऑफ स्टंपचा मारा केला गेला होता नक्कीच चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न केल्यावर गेला गेला तो म्हणजेच बंटीच्या माध्यमातून परंतु निश्चित पाहणे यावेळी आपल्याला पाहायला मिळते निर्धाव चेंडूत असताना आणि या निर्धाव चेंडूने इथे षटकाची देखील सांगता होते 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहू शकतो की धाव फलकावर धावा लगावल्या जात आहेत केवळ 61 धावा आणि आता मात्र शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक ज्या षटकात आवश्यक आहे त्या तब्बल 33 धावा नक्कीच काहीसा आता आपण म्हणू शकतो की विनर स्पोर्ट्सच्या बाजूने काहीसा झुकला गेलेला सामना 6 चेंडू येणारे 33 धावांची आवश्यकता काय म्हणाल सर शेवटच्या षटकात कोणतं चित्र पाहायला मिळेल हेच ते परिसर आहे ज्या ठिकाणी याच परिसरामध्ये खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेला उमेश मांजरेकरनी 5 षटकार आणि 1 चौकार मारले होते भानुदास पाटीलला तब्बल 34 धावा त्यांनी याच ठिकाणी मध्ये सेंटरला ग्राउंड आहे या सिटीमध्ये आत थोडं गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मारलं होतं बाळगोपाळने त्यांचं स्वागत केलं होतं अशक्य नाही आहे सतीश दुळेने 38 धावा मारले टिळक नगरला अशक्य नाही आहे जम्बोने 27 मारलेत अल्ली अशक्य नाही यावर्षी 18-19 सीझनमध्ये श्रेयस इंदुरकर श्रेयस आहे मैदानावर पुढचा सामना आहे त्यांचा त्यांनी 6 षटकार मारलेत अशक्य नाहीये मात्र बघायचंय मानसिक क्षमता कोणाची चांगली आहे कुठल्या संघाची आहे त्याची अग्निपरीक्षा असेल तोच जिंकेल या ठिकाणी नक्कीच क्रिकेटमध्ये अशक्य असं कोणतीच कामगिरी पाहायला मिळत नाही अशक्य अशी कोणती गोष्ट पाहायला मिळत नाही पण निश्चितपणे अशक्य ते शक्य करण्यासाठी ते मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे तर प्रशांत माची
गोलंदाजी मार्क वरून पहिला चेंडू इथे मात्र स्वर चेंडूने सुरुवात केली जाते ज्या प्रशांत माचेने मात्र खऱ्या अर्थाने या सामन्याला कलाटणी दिल्याने षटक हाताळलं तोच प्रशांत माचे यावेळी सज्ज झालाय शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन नक्की जर स्वर चेंडूने जरी सुरुवात केली गेली असेल तरी मात्र चेंडूची लेंथ अत्यंत योग्य प्रकारची होती नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताळला गेला होता परंतु फलंदाजी मार्क वरून पण आपण पाहू शकतो की अजूनही सलीम दरबार आणि बंटी पटेल ही जोडी खेळपट्टीवर आहे जोपर्यंत बंटी आणि सलीम असतील तोपर्यंत निश्चित पाहणे गुजरातच्या आशा देखील असणार आहेत कोलवटाबद्दल चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय बॉटम हँडचा उपयोग करावा लागतोय फ्लिक करावा लागतोय आणि या फ्लिकच्या फटक्याच्या माध्यमातून केवळ एकच धाव या फटक्यावर मिळताना पाहायला मिळतोय नक्कीच अजूनही विजयासाठीचं लक्ष असणार आहे येणारे पाच चेंडूंमध्ये 31 धावा खऱ्या अर्थाने या पाच चेंडूंमध्ये पाच षटकारांची आवश्यकता असणार आहे तर स्ट्राईक इनवरती आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी बंटी नक्कीच बंटीवर मात्र नक्कीच मोठी जबाबदारी आहे पाच चेंडू आणि 31 धावा चांगला फटका पाहायला मिळतो यावेळी इनफील्ड क्लिअर केला जात आहे चेंडू जातो यावेळी कव्हरच्या दिशेने नक्कीच एक धाव इथे पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर कदाचित समाधान मानावं लागणार आहे जरी सीमारेषा नजीक असेल तरी मात्र सीमारेषेच्या बाहेर चेंडूला भिरकावून देण्यासाठी अचूक टायमिंग इथे गरजेचं असणार आहे ते टायमिंग इथे मात्र साधलं जात नाही हीच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच सामन्याच्या दुसऱ्या डावात आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची मात्र इथे आतिषबाजी करण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून केला गेला परंतु नक्कीच निलेश आणि बंटी सोडले तर बाकी कोणत्याच फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही त्याचमुळे काहीसा आपल्याला यावेळी सामना त्यानंतर चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला जातोय लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय नक्कीच लॉंग ऑन असलं क्षेत्ररक्षक अत्यंत सहजरित्या चेंडूवर येईल चेंडूची फेक करेल त्यावर मात्र एकेरी धाव पूर्ण केली जाते आता मात्र काही औपचारिकता या सामन्यातील पाहायला मिळते ती शिल्लक राहिलेली चांगली फाईट म्हणता येईल ती म्हणजे गुजरातच्या माध्यमातून दिली गेली नक्कीच जर निलेश आणि बंटीला जर अजून एखाद्या फलंदाजाची चांगली साथ मिळू शकली असती तर मात्र काहीसं चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं यामध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय अप्रतिम टायमिंग नक्कीच स्क्वेअरलेगच्या दिशेने आपल्याला षटकार पाहायला मिळतोय बंटीच्या माध्यमातून आलेला षटकार तर की ज्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली द्यावी 71 धावसंख्येवरती तर 22 धावा अजूनही आवश्यक असणार त्या विजयासाठी येणारे चेंडू मात्र शिल्लक असणार ते केवळ 2 चांगला फटका पाहायला मिळतो यावेळी देखील डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला स्ट्रोक वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल चेंडूची फेक करेल त्यावर मात्र कोणत्याही प्रकारची इथे धाव मात्र निश्चित पाहणे घेतली गेलेली नाहीये तर सामना मात्र निश्चित पाहणे पूर्णपणे झुकला गेलाय तो विनर स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून नक्कीच विनर स्पोर्ट्स कदाचित या संघातील पहिला या स्पर्धेतील पहिला संघ ठरू शकतो तसंच प्रहार चषक 2019 मधील जो उपांत्य फेरीत दाखल होईल पहिला सेमीफायनलिस्ट आपल्याला मिळताना पाहायला मिळेल येणारा चेंडू आहे तो केवळ 1 आणि 22 धावा विजयासाठी या औपचारिकता देखील पूर्ण होते षटकारानिशी मात्र हा सामना समाप्त करतोय या सामन्याची सांगता करतोय तो फलंदाज बंटी पटेल या 6 धावांच्या मदतीने नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती जा पोहोचली 77 धावांवरती तर नक्कीच एक चांगली फाईट मात्र निश्चित पाहणे पाहायला मिळाली गुजरात या संघाच्या माध्यमातून तर 15 धावांनी या सामना मात्र विजयी होता उपांत्य फेरीत प्रवेश घेतला जातोय तो विनर स्पोर्ट्स नाला सोपारा या संघाच्या माध्यमातून अर्थातच सुमित ढेकळे आणि कंपनी तर नक्कीच सर काय म्हणायला ज्या प्रकारची फाईट आपल्याला गुजरात संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल ते प्रशांत माची यांचं नक्की चांगल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघाला कमबॅक केलं नाहीये तर आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून दिली आहे पेंडियम ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ प्रदीप बाने साहेब यांचं आगमन झालंय